जे बदलापूरमध्ये जे शाळ्यामध्ये झालं, मला असं वाटतं की असे बुद्धीचे आणि असे राक्षस विचारधाराचे जे लोक आहे त्यांना भर चौकामध्ये आणून त्यांना पहिले फाशी दिली पाहिजे. आणि आमचे गृहमंत्री सक्षम आहे, पण असे बुद्धीचे जे लोक आहे, असे राक्षस विचाराचे जे लोक आहे, त्यांना आता कायद्याचा काही भीती राहिली नाही. तर त्याकरिता आमची सरकार आणि आपले गृहमंत्री साहेबांना मी विनंती करते की असे बुद्धीचे लोकांना, असे विचारधाराचे लोकांना, की लहान मुलांना, लहान बाळांना सुद्धा ते सोडत नाहीये. कालचंच आहे, काल रक्षाबंधन झाली, मी स्वतः पोस्ट केलं की सगळे भावांनी ज्या हातावर आम्ही राखी बांधतोय त्या हातांनी महिलांची आपण रक्षा केली पाहिजे, नाही की त्या महिलांवर आपण अत्याचार केला पाहिजे. मला नाही वाटते, मनाला खूप वेदना होतात आहे, कारण लहान लहान मुलांसोबत असे विचारधाराचे लोक जेव्हा असं कृत्य करतात तर मला असं वाटते कायदा असा बनला पाहिजे की त्यांना कायद्याची भीती हे परमनंट त्यांच्या डोक्यात राहिली पाहिजे. आणि असे कृत्य करणारे जे लोक आहेत त्यांना भर चौकात आणून त्यांना फाशी दिली पाहिजे, एवढी विनंती मी नक्की करेन. कारण खूप वेदना होता, एक महिला म्हणून, एक आई म्हणून.